महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे. भाजपचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे. तर काल लागलेल्या निकालानंतर आज भाजपच्या गोटामध्ये या बैठकीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक होती आहे. भाजपचे सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे. ओम देशमुख आपले प्रतिनिधी या क्षणाला आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. ओम, कालच्या निकालानंतर आज महाराष्ट्र भाजपची होत असलेली ही महत्त्वाची बैठक, सगळे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे. कोण कोण या बैठकीला उपस्थित आहे? गुरु, काल लागलेल्या निकालानंतर खरं तर भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय. काल देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावरती रात्रीपर्यंत बैठका सुरू होत्या. त्यानंतर आज प्रदेश मुख्यालयामध्ये भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडते. यामध्ये भाजपच्या कोर कमिटीतील सदस्यांसह महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, प्रवीण दरेकर असतील, मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड असतील किंवा विखे पाटील असतील, यासारखे महत्त्वाचे नेते. त्यासोबतच अशोक चव्हाण देखील या बैठकीला उपस्थित आहेत. पराभवाची कारणमीमांसा केली जाते, नेमकी काय कारण आहेत यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होते. एक महत्त्वाचा मुद्दा मात्र सर्वाधिक महत्त्वाचा ठरतोय, तो म्हणजे या जी काही पराभव काल झाला आहे त्यानंतर प्रदेश भाजपमध्ये महत्त्वाचे बदल होऊ घातलेत अशी खात्रीलायक माहिती आपल्या हाती आली आहे. या पराभवाच्या सगळ्या घटनाक्रमानंतर पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उचलबांगडी होऊ शकते. ज्या जिल्ह्यामध्ये भाजपचा पराभव झाला आहे त्या ठिकाणी जी जिल्हा कार्यकारिणी आहे त्या सगळ्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात अशा प्रकारची माहिती समोर आली. त्यासोबतच प्रदेश पातळीवरील काही महत्त्वाचे नेत्यांचे जे प्रदेश कार्यकारिणीमध्ये आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाईची शक्यता आहे. त्यामुळे या पराभवानंतर, या बैठकीनंतर आणि पत्रकार परिषदेच्या नंतर येत्या काही दिवसांमध्ये, येत्या काही तासांमध्ये भाजपमध्ये या सगळ्या घडामोडी घडू शकतात अशा प्रकारची माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमकी कुणावर कारवाई होते, पराभवाचं खापर कुणावरती फुटतंय आणि विधानसभेच्या अनुषंगाने या सगळ्या संदर्भात नेमकी काय पावलं उचलली जातात हे बरोबर. त्यामुळे भाजपच्या या बैठकीतनं पराभवाचं खापर नेमकं कुणावरती फुटतं हे बघावं लागेल. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.